नमस्कार मित्रांनो हा जो अनोखा व्हिडिओ आणि माझ्या विषयाचा पलीकडे व्हिडिओ टाकायचं कारण म्हणजे की आज जे फेसबुक व्हॉट्सअपच्या माध्यमातून मी जे वातावरण पाहत आहे की तरुण पिढी राजकारणाच्या पाठीमागे आणि पक्षांच्या पाठीमागे फार फिरत आहे नेता म्हणजे त्यांना दैवत वाटतो नेता म्हणजे त्यांना आईवडिलांपेक्षा जास्त वाटतो नेता म्हणजे त्यांना सर्वस्व वाटतो नेता म्हणजे त्यांना त्यांच्या जीवापड पार पलीकडचा प्रेमाचा देवता वाटतो ही काय अवस्था झाली आपल्या तरुण पिढीची कशामुळे झाली आजच्या नेत्यांचा जर आपण विचार केला तर आज जे मुलं फेसबुकवरती व्हॉट्सअपवरती आपल्या जवळच्या मित्रांशी भांडण करतात की मी या पक्षाचा तू त्या पक्षाचा हा राजकारणी माझा तो राजकारणी तुझा त्याच्यापासून आपल्याला काय मिळणार आहे अहो आज ज्या राजकारण्यांची तुम्ही बाजू घेत आहेत ज्या पक्षाची तुम्ही बाजू घेत आहेत ज्यांच्या जी तुम्ही लढत आहे आपल्या मैत्रीचे नाके तोडत आहात मी तर असे लोक पाहिले की या राजकारणासाठी आपले नातेवाईकांपासून दूर जाणारे लोक आहेत भावापासून भाऊ लढणारा या राजकारणामुळे निर्माण झालेले आहेत दुश्मनी घेणारे लोक आहेत जीवाच्या पार दुश्मनी घेतात की त्याचं काही त्यांचं जीवन त्यांचं कुटुंब म्हणजे राजकारणीच असतात पण हे सगळे करताना तुम्ही एक विचार केला का हो एक निरीक्षण केलं का की ज्या राजकारण्यांसाठी तुम्ही भांडण करत आहात ज्या राजकारण्यांसाठी तुम्ही लढत आहात ज्या राजकारणासाठी तुम्ही आपलं घरदार सर्वस्वपणाला लावत आहात ते राजकारणी रातोरात पक्ष बदलतात एका एक पक्षातून दुसऱ्या पक्षात जातात तेव्हा कुठे जाते त्यांची नीतिमत्ता तेव्हा कुठे जाते त्यांची विचारसरणी आणि सरळ ते सांगतात आम्हाला पक्षामधले विचार नाही आवडले अरे बाबा ज्या पक्षाच्या जीवावरती तुम्ही पाच पाच दहा दहा वर्ष अधिराज्य केलं त्या पक्षाला सोडून जाणारे राजकारणी आपल्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला होतील का याची आज विचाराची गरज आहे आणि खरोखर मित्रांनो विचार करा याच्यावरती अहो आपल्यासाठी आपलं कुटुंब आपले नातेवाईक आपले मित्रपरिवार आपला गाव हा महत्त्वाचा असतो ना आले राजकारण म्हणजे त्यांच्या पाठीमागे पळायचं आपण दुश्मनी घ्यायची आणि त्या राजकारणी लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी एक पक्षातून दुसऱ्या पक्षात जायचं दुसऱ्यातून तिसऱ्या पक्षात जायचं त्यांच्या घरातली मुलं सुना सगळेच त्यांचे राजकारणी हो बलाढ्य संपत्ती कमवतात आपला सामान्य कार्यकर्ता आम्ही कुठे राहतो हा विचार करायची गरज नाही का मी कुठल्याही पक्षावरती टीका किंवा टिप्पणी करत नाही किंवा कुठल्याही पक्षाला मी समर्थन करत नाही माझं फक्त म्हणणं एवढंच आहे की राजकारण्यांपासून सावध राहा आपल्या जीवनावरती त्या राजकारणाचा प्रभाव पडू नका देऊ मान्य आहे भारतीय संविधान आहे लोकशाहीला आपण मतदान करायलाच पाहिजे आणि मी प्रत्येकाला विनंती करेल की प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावाच पण मतदानाचा हक्क बजावत असताना राजकारणात भाग घेत असताना मित्रांनो आपण दुश्मनी करू नका हो आज जे राजकारणी आपल्याला लढायला लावतात ना उद्या ते एकत्र येतात एकमेकांचे सगळे सोयरे होतात आम्ही मात्र सामान्य कार्यकर्ते सामान्यच राहतो हो यांचे मुलं कोठ्याधीश होतात आर्बोपती होतात आणि आमच्या मुलांना मात्र आम्ही चांगल्या शाळेची फीसुद्धा भरू शकत नाही हो ही आपली परिस्थिती तर आपल्या लेकराबाळांचा विचार करा आपला मित्रपरिवाराचा विचार करा आणि हा विचार केल्यानंतर माझ्या व्हिडिओला कॉमेंट जरूर द्या काय मिळणार काय ह्या राजकारणापासून आपल्याला काय मिळवलं आपण शेवटी कार्यकर्ता हा कार्यकर्ता राहतो कार्यकर्ता हा निष्ठावान असतो हो तो एका पक्षाचं काम करायला लागल्यानंतर ला। मरेपर्यंत तो त्याच पक्षाचं काम करतो पण असे आपले नेते करतात का ते या पक्षातून त्या पक्षात जातात त्या पक्षातून दुसऱ्याच पक्षात साहेब गेले भाऊ गेले दादा गेले नाना गेले काका गेले तात्या गेले आणि त्यांच्या पाठीमागे आपण धावत असतो काय फायदा आपला कुठला फायदा आपल्या नातेवाईकांशी आपल्या मित्रपरिवारांशी आपण दुश्मनी घेत असतो तुला बिघून घेईन आमच्या साहेबाला तू बोलला आमच्या दादाला बोलला आमच्या काकाला बोलला तुला सोडणार नाही आपल्या मित्राला सोडतो आपण आणि आपल्या सुखदुःखात ते साहेब ते दादा ते काका येतात का हो उद्या उठून जर आपण एखाद्या खेड्यात राहत असू शहरात राहत असू एखाद्या कॉलनीत राहत असू आणि रात्र अपरात्री रात 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 जर आपल्यावर प्रसंग आला प्रसंग आला आपल्यावरती तर आपल्याला धावून येणारा फक्त आपला शेजारी असेल हो आपला मित्र असेल तेव्हा आपला दुसरा दाद्या दादा तात्या साहेब कुणी येणार नाही हो माझी कळकळीची विनंती आहे मित्रांनो राजकारणामुळे आपले मैत्री किंवा नातेसंबंध धोक्यात नका येऊ देऊ कारण की राजकारणी लोक नेहमी कधी ना कधी कोणाला तरी धोक्यात आणणारच पण आपण आपलं नातं गोतं आपली मैत्री धोक्यात आणू नका देऊ राजकारण राजकारणापुरतं सीमित ठेवा राजकारण हे मैत्रीयुक्त राजकारण करा की हे इलेक्शन संपलं ठीक आहे बाबा तुमचे तात्विक मतभेद वेगळे आमचे वेगळे वेगळे तिथल्या तिथं राजकारण विसरा पण राजकारणाची दुर्गंधी नका पसरू देऊ राजकारणात पासून आपल्या जीवनावर काहीतरी विपरीत परिणाम होईल किंवा आपल्या मित्रपरिवाराचं काहीतरी नुकसान होईल असं नका येऊ देऊ जीवाची दुश्मनी नका घेऊ दुश्मनी नका घेऊ की आपण तर राजकारण्यांसाठी डायरेक्ट थेट मरेपर्यंत दुश्मनी निभत असतो असं नका करू मित्रांनो राजकारणामुळे आपल्या जीवनावर कुठल्याही प्रकारचा वाईट परिणाम होईल असं होऊ नका देऊ आपला मित्र परिवार नातेवाईक हे तर आपल्यापासून लांब जातील किंवा राजकारणापासून आपल्यापासून तुटतील असं होऊ नका देऊ मित्रांनो या माध्यमातून मी तुम्हाला एकच कळकळीची विनंती करेल की राजकारण पॉलिटिक्स पॉलिटिक्सच्या जागेवर ठेवा आणि आपलं जीवन आपल्या जीवनाच्या जागेवर ठेवा तुम्ही ज्या पक्षाचं कार्य करत असाल ते निष्ठावानपणे करा ज्या व्यक्तीचं काम करत असेल ते मनापासून करा पण त्या व्यक्तीमुळे आपल्या जवळच्या व्यक्ती लांब जाणार नाहीत याची खात्री ठेवा आणि एवढीच मी तुम्हाला विनंती करतो कळकळीची विनंती करतो आपल्या मित्रपरिवाराला आणि आपल्या जवळच्या व्यक्तींना लांब जाऊ नका देऊ लांब जाऊ नका देऊ आपल्या परिवाराला आपल्या मित्रांना जवळ ठेवा आणि राजकारणापासून नका अलिप्त राहू पण राजकारणामुळे आपण दुश्मनी घेऊ दु नका राजकारण करायचं असेल तो सोजवळ करा चांगल्या मनाने करा सार्थकतेचं करा की इलेक्शन संपलं ठीक आहे संपलं ते जिंदगीभर लावून नका ठेवू मित्रांनो आयुष्यभर दुश्मनी नका घेऊ एवढी तुम्हाला विनंती करतो आणि माझ्या व्हिडिओची सांगता करतो नमस्कार मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र